स्कोअर होण्यामध्ये ह्या आयएससीचा खूप मोठा वाटा असतो. ही जी 10 मार्क्सची परीक्षा झाली त्याचा, आणि डेफिनेटली आपल्यातल्या बहुतेक बऱ्यापैकी चांगल्या मुलांना मला वाटते आपल्यातल्या 29 मुलांना 29 बहुतेक मे बी नाही FYI मुलांना तर झालंय स्कोअर मला माझ्या नजरानं, पण 26 पेक्षा जास्त मुलांना मला वाटते 10 पेक्षा जास्त मार्क्स पडले आणि अतिशय चांगला स्कोअर तुम्ही केलेला आहे. एक्झाम्स बघा, कुठली एक्झाम असू द्या ती काही अवघड नसते. आणि वेळोवेळी काय TYPSC आपल्या ग्रुपला मी कधी कधी व्हिडिओ शेअर करतो. बघा आता काल मी तुम्हाला मला वाटतंय 2 व्हिडिओ शेअर केले. एक होता बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरचा एक व्हिडिओ होता, तो एक चांगला व्हिडिओ होता अतिशय. आणि दुसरा एक व्हिडिओ होता तो मला वाटते ह्याचा होता, तुम्हाला बघू द्या, ट्रान्झिस्टरचा आठवतो मला दुसरा का ते तुम्ही बघितला असेल तुमच्या लक्षात आलं असेल. हे व्हिडिओ बघत जाऊ आमच्या. तसंच एक बातमी पण मला वाटते, एक बातमी अशी होती ती सेकंड इयर ऍस्ट्रोफिजिक्सच्या ग्रुपला टाकलेली की तुम्हाला ऍस्ट्रोफिजिक्सचा थोडासा पार्ट TYPSC मध्ये असेल. कोण शिकवते आता मला माहित नाही, पण अतिशय छान बातमी आलेली ती काय मी TYPSC ग्रुपला टाकणार पण आज दुपारा टाकतोली. बघा सिलेबस अतिशय सोपा असतोय, तुम्ही त्यात इंटरेस्ट घेतला पाहिजे. इंटरेस्ट घेतला तर काही गोष्टी अवघड नाही, अतिशय सोपं आहे ते. तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील आणि तुम्हाला चांगली माहिती पण होईल. पण दुर्दैवानं काय होतंय की आपल्याकडे काही कॅन्डिडेट असतील की ते अजिबात लक्षच देत नाहीये. त्यामुळे कसं होतंय की त्यांचा आयएससीचा स्कोर पण कमी झाला, ही एक चिंतेची बाब आहे त्याची. आणि आपण मल्टिपल चॉईसची खूप तयारी चांगल्या पद्धतीने करून घेतलेली, तर सुद्धा काही जणांना मार्क्स पडता येणार नाही. इट्स ओके, नेक्स्ट एक्झामला त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स सुधारावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना चांगले मार्क्स पडले त्यांनी पण जास्त आता हवेत गेलं नाही पाहिजे. त्यांनी पण त्यांचा परफॉर्मन्स, तोच परफॉर्मन्स कसा टिकेल याची काळजी घेतली पाहिजे. इट्स ओके, पुन्हा तुमचं अभिनंदन, तुम्ही चांगले मार्क्स मिळवले. आता इथनं पुढं आपण आपल्या सिलेबस कडे थोडस बघणार आहोत. आजच्या सिलेबस मध्ये तुम्ही सगळ्यांनी घरगुती मोटर बघितलेली आहे. मोटर म्हणजे काय? इलेक्ट्रिक मोटर. मला वाटतंय 3D8 मध्ये पण हा प्रश्न विचारलेला, व्हॉट इज मोटर. आता 3D8 पिक्चर जर तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे, आपण त्या पद्धतीनं आता त्याचा विचार नको करायला. तर बेसिकली मोटर काय काम करते, उदाहरणार्थ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मोटर नावाचा भाग आपण वापरत असतो. आता आपण फक्त हाऊसहोल्ड मोटर किंवा इलेक्ट्रिसिटी वरती चालणारी मोटर, फक्त ह्या मोटरचा विचार करूया. मोटर गाडीचा, मोटर सायकलचा त्याचा विचार करणार नाही आपण. तर ही मोटर नक्की काय काम करते? उदाहरणार्थ जुन्या काळामध्ये कसं होतं, शेतीला जर समजा पाणी द्यायचं असेल तर काय होतं, मोटर नावाचा एक प्रकार असायचा. मोठ, मोटर नाही मोठ मानायची, मोठ. ते बैलाच्या साह्यानं ते मोठ ओढली जायची. आता तुम्हाला माहित पण नसेल मोठ नक्की कसा प्रकार होता, पण तुमच्या मे बी घरातल्या चुलत्यांना वडिलांना वगैरे माहित असेल की तो कसा प्रकार असायचा. म्हणजे मोठ्यानं पाणी खेचलं जायचं मोठीच्या साह्यानं. मोठ म्हणजे एक मोठा डबडा असायचं, एक मोठा एक पिंपा असायचा असं म्हणून, आणि तो विहिरीतनं ओढला जायचा बैलांच्या साह्यानं. मग आपल्या घरातलं पाणी असेल ते काय बांधलीनं आपण उपसायचो विहिरीतलं. जुन्या काळातले आड अजून सुद्धा विहिरे आहेत. मग त्यानंतर विद्युत शास्त्र, इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला. त्यानंतर मोटर नावाचा कन्सेप्ट आला. मग काय आलं की ठिकठिकाणी घरामध्ये इलेक्ट्रिक मोटर बसवायला सुरुवात झाली शेतीमध्ये. मग हे इलेक्ट्रिक मोटर काय काम आहे, जर समजा खोलामध्ये असले खोलवर असलेलं पाणी, तर ते इलेक्ट्रिक मोटरचं एक बटन दाबलं तर ते पाईप मधलं पाणी वरती पाणी येतं. ते बघा, खाली असलेलं पाणी जमिनीच्या खाली असलेलं, जमिनीच्या खाली 100 मीटर असलेलं पाणी जमिनीच्या पृष्ठभागावर कुठलेही श्रम न करता इलेक्ट्रिक मोटरच्या साह्याने येतं. मग ह्या इलेक्ट्रिक मोटरचं नक्की काय वर्किंग आहे, ही इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय, ती कशी काम करते, त्याचे प्रकार किती, मोटर जळणे म्हणजे नक्की काय होणे, मोटरमध्ये नक्की काय असा घटक आहे की जेणेकरून ते पाणी उपसते,
अजून महत्त्वाचा मुद्दा, एसी मोटर आणि डीसी मोटर हे नक्की प्रकार काय आहेत, त्याचं मिनिंग काय, की एसी मोटर म्हणजे काय किंवा डीसी मोटर म्हणजे काय, आपण कुठली वापरतो? एसी मोटर मध्ये कुठले नक्की कंपोनंट वापरले जातात आणि एसी मोटर मध्ये सिंगल फेज आणि थ्री फेज ही दोन प्रकारचे एसी मध्ये कनेक्शन असतात, त्यामध्ये थ्री फेज कनेक्शन का लागतं एसी मोटरला? गावामध्ये लोड शेडिंग असतं त्यावेळी मोटर फक्त चालत नाही, तुमच्या घरातली लाईट चालू राहते, मोटर का चालत नाही तर ते मोटरचं थ्री फेज कनेक्शन आहे. मग हे थ्री फेज आणि सिंगल फेज कनेक्शन म्हणजे काय? इलेक्ट्रिक ज्या वायर आहेत त्या वेगवेगळ्या कलरच्या आहेत, लाल आहे, हिरवी आहे, निळी आहे, यांचं ऍक्च्युअली मिनिंग काय, त्या वायरचं स्ट्रिपिंग कसं करायचं, म्हणजे त्या वायर सोलायच्या कशा काय, असे एक ना अनेक. पुन्हा तुमचं एमएससीबीचं इलेक्ट्रिसिटीचं आलेलं बिल, ते एक युनिट होतंय म्हणजे किती तुम्ही युनिट वापरताय, ट्यूबलाईट आहे, ट्यूबलाईटचं किती वॅट आहे, इलेक्ट्रिक गीजर घेतला किंवा हेअर ड्रायर असेल त्याचं किती वॅट असते, त्या वॅटचा तुमच्या घरातल्या येणाऱ्या बिलाचा काय संबंध आहे का, ते बिल कसं चाललंय, असे एक ना अनेक प्रश्न काय आहेत तुमच्या मनामध्ये असतात. पण ऑफकोर्स या सगळ्या प्रश्नांची आपण आपली उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया, पण त्याचबरोबर आपण हे काम आपल्या सिलेबसला धरून करूया. आता बघा, साधी सिंपल गोष्ट आहे, कुठलीही इलेक्ट्रिक मोटर घेतली, इलेक्ट्रिक मोटर घेतली तर त्यामध्ये काय ते कॉपर वायर्स येतात, मोटर जळणे म्हणजे नक्की काय होणे, मोटर जळल्यानंतर ठीक आहे मोटर जळाली, त्यानंतर मोटर जळाल्यानंतर काय केलं जातं, ती मोटर काढली जाते तिथनं, जो मोटरचा मेकॅनिक आहे रिपेअर करणारा त्याच्याकडे दिली जाते, तो नक्की काय करतो, तो वाइंडिंग बदलतो म्हणजे नक्की काय करतो, ते वाइंडिंग कुठल्या पद्धतीचं आहे, ह्याचा डिटेल मध्ये स्टडी आपण वन बाय वन तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये वापरलं तर सगळं ते डोक्यावर जाईल तुमच्या, हे अत्यंत सोप्या आणि सहज भाषेमध्ये आणि त्याच्या नोट्स पण आपण त्या पद्धतीनं प्रोव्हाइड करूया. आता बघा, सीआरओ कॅथोड रे ऑसिलोस्कोप, ट्रान्झिस्टर लोड लाईन्स, ह्याच्या ऑलरेडी नोट्स आहेत पुस्तकांमध्ये. पण जर समजा तुम्ही कोणी म्हणला की सर नाही पुस्तकातलं आम्हाला थोडस अवघड वाटतंय, तर तसं असेल तर तुम्ही तुमची रिक्वेस्ट काय करा, व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या पाठवा की सर नाही हा कन्सेप्ट थोडासा अवघड वाटतोय, ह्याची नोट तुम्ही दिली तर बरं पडेल, सर हा चॅप्टर चाक्का अवघड वाटतोय त्यामुळे ह्याची शॉर्ट मध्ये नोट दिली तर बरं पडेल. एक्झाम मध्ये तुमच्याकडे जे स्टडी मटेरियल हवं ते कमीत कमी शब्दात तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणार हवं, हा माझा पहिला आणि शेवटचा हेतू असतो, कमीत कमी श्रमामध्ये तुम्हाला जास्त मार्क्स पडले पाहिजे. आता वाइंडिंग मध्ये पण काय आहे, शब्द सगळे डेली यूज मधले आहेत, डेली लाईफ मध्ये ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या पुढे घडत आहेत, पण ऍक्च्युअल मध्ये पाहायला गेलं तर ते आपल्या लक्षात येत नाही. आता पुढच्या वेळी मी असं माझ्या डोक्यात प्लॅन आहे की इलेक्ट्रिक मोटर आणायची, ती खोलायची, त्याचे फोटो काढायचे, ते फोटो तुम्हाला पाठवायचे प्रत्येक पार्टला काय म्हणतात, म्हणजे जी इलेक्ट्रिक मोटर असेल ती इलेक्ट्रिक मोटर तुम्ही घर बसल्या बघू शकता, त्यावरले प्रश्न विचारू शकता, आपलं काय मोटर मेकॅनिक व्हायचं नाही, पण ऍटलीस्ट आपल्याला ती कन्सेप्ट समजतील, त्याच्या मागचं फिजिक्स समजेल आणि तुम्ही तुमच्या डेली लाईफ मधली सायन्स मधली कोणतीही गोष्ट तुमच्या डोळ्यापुढे आणा, कोणतेही इक्विपमेंट तुमच्या डोळ्यापुढे आणा, त्याच्या मागे दडलेलं आहे फक्त फिजिक्सच. कुठली पण गोष्ट आण, कुठलीही गोष्ट सांगा तुम्ही मला की सर ही गोष्ट कशी काय चालते, मी तुम्हाला त्याच्या मागचं फिजिक्स काय आहे हे समजून सांगेन. आणि ह्याचा फायदा तुम्हाला, तुम्ही स्पर्धा परीक्षा द्याल, तुम्ही संशोधनामध्ये पुढे जाल, त्यावेळी ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा तुम्हाला वापर होईल, उपयोग होईल. तुम्ही बघा, राफेल नावाचं विमान आपण परदेशातच का आणतोय, आपल्या देशामधले संशोधक काय करतायत, आपल्या देशातले शिक्षक काय करतायत, तर आणि आपला विद्यार्थी का ते बनवू शकत नाही त्याच्या पद्धतीचं मटेरियल. आता एक वेळ जर्मनीमध्ये मी असताना या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यामुळं माझ्या ते पॉइंट लक्षात येत आहे की नक्की आपला विद्यार्थी मागं कुठं पडतोय. बघा, बुक टू बोर्ड टीचिंग ही सोपं आहे, म्हणजे जे काय पुस्तकात आहे ते जसं तसं स्क्रीनवरती तुम्हाला चिकटवून देणं
स्क्रीन शेअर करणं ते अतिशय सोपं आहे, ती वाचून दाखवणं एक प्रकारचं टीचिंग आहे. पण त्यातनं तुम्हाला माहिती होणार आहे का काय, तुमची क्युरियोसिटी असेल, तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत का काय, नाही. मग त्यामुळं आम्ही आता टीवाय मध्ये काय केलेलं आहे, टीवायचे मला वाटते 4 कॅन्डिडेट आम्ही आता निवडलेले आहेत. आणि त्या 4 कॅन्डिडेटला एक पोस्टर प्रेझेंटेशन नावाचा एक प्रकार आहे. तर 4 कॅन्डिडेटला प्रत्येकी 2 विद्यार्थ्यांना एक असं 2 पोस्टर आता टीवायचे 2 विद्यार्थी माझ्याकडे आहेत, 4 विद्यार्थी टोटल. मग त्यांचं पोस्टर आम्ही आता चालू संशोधन काय आहे देशामध्ये जगामध्ये चाललेलं, आता जगाला कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि त्यामध्ये आपला विद्यार्थी आपल्याला ढकलता येईल का त्या संशोधनामध्ये, एक माझे अशी विचार आहे. त्या अनुषंगानं तसे प्रोजेक्ट आम्ही आता 2 घेतलेले, 2 त्याचे पोस्टर साधारणतः बनतील 1-2 दिवसामध्ये. अजून वरनं काही आदेश आले नाही त्यामुळे आम्ही पण ते पोस्टर बनवले नाही. फक्त मला सांगायचं काय की तुमची तुम्ही तुमची इच्छाशक्ती जी आहे, क्युरियोसिटी आहे, ती जागृत ठेवा. आता मोटर वाइंडिंग, मोटर वाइंडिंग काय, तर मोटर वाइंडिंग मध्ये वाइंडिंग आहे, मोटर आहे, मोटरचं आपल्याला काय करायचे, वाइंडिंग करायचे. मग हे नक्की मोटर वाइंडिंग म्हणजे काय, मोटर वाइंडिंग म्हणजे जी वायर असेल ती वाउंड करायची का, ठीक आहे ती वायर वाउंड करायची, पण त्या नक्की वायरचं स्पेसिफिकेशन काय, कशापासून बनलेली, कॉपर पासून बनलेली आहे का, कॉपर पासून बनलेली, सोन्यापासून बनलेली का नाही, चांदीपासून बनलेली का नाही, कारण का तांब्यापेक्षा म्हणजे कॉपरपेक्षा सोनं आणि चांदी अत्यंत उत्कृष्ट विद्युत वाहक आहेत, पण मी ते वापरले नाही. लक्षात, अल्युमिनियम पण चांगला आहे पण अल्युमिनियम पण मी वापरला नाही. मोटरमध्ये मी वापरतोय तांब्याची वायर, पण पॉवर ट्रान्समिशनला मी वापरतोय अल्युमिनियमची वायर. सोनं चांदी चांगलं विद्युत विद्युत सुवाहक आहे, इलेक्ट्रिक कंडक्टर आहेत, पण मी ते वापरत नाही. काय ते लॉजिक असेल, काय होईल, तुम्ही समजा असं मनात आणा की इलेक्ट्रिसिटीच्या खांबावरती सोन्याच्या वायर्स आहेत किंवा चांदीच्या वायर्स आहेत, त्या चांदीच्या आणि सोन्याच्या वायर राहतील का हो तिथं, नाही राहणार. कुणीतरी काहीतरी गोलमाल करून, जोरीदाल करून, गोलमाल करून ती इलेक्ट्रिसिटी बंद करेल, त्या वायर काय करेल, कट करेल आणि त्या नेऊन विकेल. आणि ती धातू स्वस्त आहे का, नाही ते महाग आहेत, म्हणून तर आपण सोनं चांदी वापरत नाही. तांबं वापरू शकतो का, नाही, तांबं पण महाग आहे, म्हणून आपण अल्युमिनियम वापरतो. पण जे काही महत्वाचे घटक आहेत तुझं म्हणतात ट्रान्सफॉर्मर, त्या ट्रान्सफॉर्मर विषयी मला वाटतंय एक व्हिडिओ, हा ट्रान्सफॉर्मरचा काल टीवाय फिजिक्सला मी व्हिडिओ शेअर केला. म्हणजे तुम्ही घरात न जाता आता ट्रान्सफॉर्मर बघत असता, पण नक्की त्यामध्ये काय आहे, तो ट्रान्सफॉर्मर कसा चालतो, ते कम्प्लीट वर्किंग कालच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे बघा, टीवाय फिजिक्सला पाठवलेले. 2 व्हिडिओ मला वाटते मी दिलेले, एक बीजेटीचा होता आणि एक ट्रान्सफॉर्मरचा होता. म्हणजे ऍक्च्युअल तो ट्रान्सफॉर्मर कसा दिसतो, त्याचं काम कसं आहे ह्या पद्धतीने. आता या मोटर वाइंडिंगचं पण अत्यंत छोट्या पिपडीमध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल बघा, की काय असेल यामध्ये. तर आपण ती पीपीटी मी तुम्हाला शेअर करतो. हा हे बघा, आता या इथं काय केलेलं आहे, बेअर फॅक्ट्स अबाउट कॉपर वाइंडिंग वायर्स, म्हणजे वाइंडिंग साठी ज्या प्रकारच्या वायर वापरल्या जातात कॉपर वायर्स असतात, मग त्यातले नक्की प्रकार किती आणि ते वाइंडिंग कशा पद्धतीचं असतं, तर लक्षात ठेवायचं एकच गोष्ट, ती वायर कशाची असते, कॉपरची असते. पहिला प्रश्न मिटला, तुम्हाला मल्टिपल चॉईस मध्ये येईल, मोटर वाइंडिंग मध्ये कोणाची कुठली वायर वापरतात, सोन्याची वापरतात, चांदीची वापरतात, तांब्याची वापरतात का अल्युमिनियमची, तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, कॉपरची वायर असली पाहिजे. मग का कॉपर किंवा त्याचे टाईप किती, का कॉपर वापरतात, तर त्याला मग कॉपरचा ऍटॉमिक नंबर शोधा, कॉपरचा ऍटॉमिक नंबर शोधा, कॉपरच्या शेवटच्या कक्षेत असलेली इलेक्ट्रॉनची संख्या मोजा,
त्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येईल की आपण कॉपरच का वापरतोय. ऑब्बो प्रिन्सिपल केमिस्ट्री मध्ये शिकला असाल, पावली एक्सक्लुजन प्रिन्सिपल यांचा काय आहे का ते संबंध कॉपर वायरशी ते बघा. हंड्स रूल, इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेमध्ये किती पाहिजेत, दोन. दुसऱ्या कक्षेमध्ये किती पाहिजेत, आठ. तिसऱ्या कक्षेमध्ये किती पाहिजेत, अठरा. कुठला नियम आहे तो, एखाद्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स हवेत, काय फॉर्म्युला, टू एन स्क्वेअर. एन म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिट. पहिल्या ऑर्बिट मध्ये एन काय येतो, एक येतो. दोन एकचा वर्ग एक, दोन गुणिले एक, किती इलेक्ट्रॉन आले पहिल्या कक्षेत, दोन. दुसरा ऑर्बिट विचारात घ्या, दुसरा ऑर्बिटला एनची व्हॅल्यू आली दोन, दोनचा वर्ग चार, टू एन स्क्वेअर या नात्यानं दोन गुणिले चार, आठ इलेक्ट्रॉन आले. पुन्हा तिसरा ऑर्बिट घ्या, तीनचा वर्ग नऊ, टू एन स्क्वेअर फॉर्म्युला काय, ब्याण्णव अठरा, अठरा इलेक्ट्रॉन आले. ह्या पद्धतीने जर असा तुम्ही स्टडी करत गेला तर तुम्हाला लक्षात येईल कॉपर वायरमध्ये शेवटची कक्षेत किती इलेक्ट्रॉन. कॉपरच का चांगला, एक मिनिट. हॅलो. बघा, तर ज्या काही कॉपर्स का, तर त्याचं उत्तर तुम्ही त्याचा जर ऍटॉमिक नंबर बघितला तर त्यामध्ये सापडेल. आता कॉपरचा ऍटॉमिक नंबर किती आहे, किती आहे कॉपरचा ऍटॉमिक नंबर, हॅलो. केला केला. बघा, कॉपरचा ऍटॉमिक नंबर आहे 29. मग 29 असल्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असलं होते हे बघा तुम्ही. पहिल्या कक्षेत दोन, दुसऱ्या कक्षेत आठ, दोन आठ अठरा, दोन आठ दहा, आणि तीन नंबरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजे आता, किती राहिले इलेक्ट्रॉन, त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 29 म्हणल्यावर टोटल इलेक्ट्रॉन त्याच्यापेक्षा असणार आहेत कक्षाणूमध्ये 29 असणार आहेत. दोन अधिक आठ, पहिल्या दोन कक्षेत झाले किती झाले, इथेच दहा झाले, राहिले किती, आवाज ऐकू येतोय का, हॅलो. येतोय सर, येतोय सर. हो सर. अरे किती असतील बघा, की आता विकिपीडियाला मी बघितलं दोघांनी तरी तुम्ही उत्तर देताय. एकच इलेक्ट्रॉन असेल अलग लक्षात, म्हणजे तो काय झाला, मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतोय. ठीक आहे, ते जाऊ द्या. म्हणजे स्टडी करताना तुम्हाला हा अशा पद्धतीने करायला लागेल. आता एक लक्षात ठेवा की मल्टिपल मध्ये तुम्हाला प्रश्न 100% विचारला जाणार हा की कुठल्या पद्धतीत कुठला मेटल असतोय वाइंडिंग मध्ये, तिथं तुमचा आन्सर असा कॉपर. आता बघा,
Copper wire is known as a conductor of electricity. It is used in many industries. There are many types of copper wires. म्हणजे कॉपर वायर हे काय आहे, इलेक्ट्रिसिटीचा एक चांगला कंडक्टर आहे. अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये ती कॉपर वायर वापरली जाते, आलं लक्षात. आणि त्या कॉपर वायरचे पण काय केले, त्यांनी क्लासिफिकेशन केलेले प्रकार पाडले. आता सम टाइप्स ऑफ कॉपर वायर, काही प्रकार त्यांनी कॉपर वायरचे दिले. कुठले दिलेले? बेयर कॉपर, ब्रेडेड फ्लेक्सिबल कॉपर, सबमर्सिबल वाइंडिंग कॉपर, ग्लास वायर कॉपर, टिनसेल कॉपर वायर. आता बेयर कॉपर वायर म्हणजे कुठली वायर? तांब्याचा धातू आहे, तांब्याच्या धातूपासून नुसती वायर बनवून तिच्यावर कुठलेही कोटिंग केलं नाही तिला म्हणायचं बेयर कॉपर. पुन्हा ब्रेडेड फ्लेक्सिबल कॉपर, ही कॉपर वायर ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी ती जर समजा फ्लेक्सिबल बनवायची असेल थोडीशी लवचिक, तर ती फ्लेक्सिबल बनवण्यासाठी एक थोडस एक मेटलिक दुसरं एक मेटल ऍड केलं जात. तिथं ब्रेडेड फ्लेक्सिबल वायर होईल तुम्हाला. वाइंडिंग साठी एक स्पेशल प्रकारची वायर असते, इथे तुम्हाला चित्रात दिसते बघा, ती वायर थोडीशी जाड आहे, तिच्यावर कोटिंग आहे. मग ह्या प्रकारच्या वायरला म्हणतात सबमर्सिबल वाइंडिंग वायर. सबमर्सिबल का म्हटलेले? सबमर्सिबल पंप मध्ये ती वापरली जाते. टीव्ही बघताना वेगवेगळ्या प्रकारचे शेतीचे पंप आहेत, ते पंपांचे ऍडव्हर्टाईज येतात बघा, सबमर्सिबल पंप, अमका पंप, तमका पंप, किर्लोस्कर पंप, त्यामध्ये सबमर्सिबल वगैरे प्रकार असतात. त्यानंतर ग्लास वायर वाइंडिंग आणि टिनसेल कॉपर वायर हे पण प्रकार आहेत, पण आपल्याला सिलेबस मध्ये ते नाही येत. फक्त हे लक्षात असू द्या की कॉपर वायर का वापरली जाते आणि ती चांगला कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, ठीक आहे. आणि ती सोनं आणि चांदी म्हणजे गोल्ड आणि सिल्वर यांच्यापेक्षा तुलनेने स्वस्त आहे. आता पुढे बघू. दिस प्रेशियस मेटल प्लेज सिग्निफिकंट रोल इन डे टू डे फंक्शन सच एज वॉचिंग टेलिव्हिजन, युझिंग द कम्प्युटर, टर्निंग ऑन द लाइट स्विच अँड इवन युझिंग द व्हॅक्यूम क्लीनर. म्हणजेच ही कॉपर वायर तुम्ही आता घरामध्ये बघा, तुमच्या घरामध्ये जे सगळं इलेक्ट्रिकचं फिटिंग आहे त्यामध्ये कुठली वायर वापरलेली आहे? त्यामध्ये कॉपर वायर वापरलेली आहे. त्या कॉपर वायरला काय केलेलं आहे? इवन कम्प्युटरची केबल घ्या, कट करा, म्हणजे कट करू नका. जर समजा एखादी कट झाली असेल तर तुम्हाला त्यामध्ये दिसेल वरण आहे प्लॅस्टिक कोटिंग, त्यामध्ये आहे कॉपर वायर, आणि त्या कॉपर वायर मग ती पुन्हा एक प्रकारचं कोटिंग असते, ते एनॅमल कोटिंग असते, ते पॉलिमर कोटिंग असते. आणि अशा पद्धतीनं तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेली आहे ही वाइंडिंग वायर, जी कशाची आहे? कॉपर वायरची आहे. म्हणजे तांबे किंवा कॉपर ह्या शब्दापासून ह्या एलिमेंटचे आहे. आता इथं बघा, अगदी केअरफुली बघा, एक छोटीशी इलेक्ट्रिक मोटर दाखवलेली आहे आणि ते वाइंडिंग कसं दिसतंय बघा. त्याच्या माग साधारणतः सहा इलेक्ट्रिकच्या केबल दिलेल्या आहेत बघा, वायर दिलेल्या आहेत, या इथे दिसले प्रमाण. आणि ही वाइंडिंग वायर आहे. ही आता वाइंडिंग वायर बनवली कशी जाते? आणि ह्या वाइंडिंग वायरवरती जो वाइंडिंग करणारा माणूस असतो त्याच्याकडे एक डबा असतो बघा, त्याला वॉर्निश म्हणलं जातं. मग तो प्रत्येक वायरला तो काय करतो, ते वॉर्निश मध्ये बुडवतो आणि ते वॉर्निशचं पॉलिमर एक कोटिंग त्याला देतो. आता हे इन्सुलेशन कोटिंग का देतो आपण प्रश्न आहे, का देत असेल? काय त्याला काम नाही, त्याला बिल वाढवायचंय म्हणून देतोय? नाही, त्या इन्सुलेशन कोटिंग मध्ये एक मोठा अर्थ दडलेला आहे. काय आहे? लार्ज नंबर ऑफ वायर्स आहेत कडे. इलेक्ट्रिसिटी सप्लाय केल्यानंतर कॉपर वायर काय होईल? हीट होईल. हीट झाल्यामुळं त्या कॉपर वायर्स काय आहेत? एक वायर नाही, त्या असंख्य वायर्स काय केलेल्या आहेत? असंख्य म्हणजे त्या मोजता येत आहेत, साधारणतः 500 ते 600 वायर्स एकमेकाला एकदम जवळजवळ चिकटलेले आहेत. मग उष्णता तयार होऊ शकते, हीट ट्रान्सफर होऊ शकते,
कधी कधी ते वॉर्निशचं कोटिंग जर समजा त्याच्यावर इन्सुलेशन कोटिंग कुठलंही नसलं तर ते तापून तापून काय होतं ती इलेक्ट्रिक मोटर काय घेते पेट घेते. मग आपण त्याला शब्द काय म्हणतो मोटर जळाली का त्या मोटरवरती इन्सुलेशन प्रॉपर नव्हतं. तुम्ही ती काय करता मोटर मेकॅनिक कडे घेऊन जाता मेकॅनिक काय करतो ते सगळं वाइंडिंग खोलतो नवीन वाइंडिंग देतो. वाइंडिंग करणं म्हणजे काय नुसत्या प्रॉपर वायर काय करणं त्या स्लॉट मध्ये व्यवस्थित रॅप करणं आणि ते रॅप करत असताना तू काळजी काय घेतो की मॅक्झिमम वॉर्निश प्रत्येक वायरला कसं पोहोचेल हे वॉर्निश काय करते इन्सुलेटिंग मटेरियलचं काम करते. त्यामुळे काय होईल इलेक्ट्रिसिटी जर त्यातनं पास झाली त्या मोटरमधून तरी सुद्धा त्या इलेक्ट्रिक वायर हिट होत नाहीत कमी प्रमाणात हिट होतात आणि त्यामुळं त्या वायर जळत नाहीत. बघा इथे लिहिलंय वाइंडिंग वायर्स आर मेड युजिंग हाय ग्रेड मटेरियल्स अँड कंपोनेंट्स टू एन्श्युअर अ स्मूथ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. वाइंडिंग वायर या अत्यंत हाय ग्रेडचं मटेरियल असते त्यापासून काय केलेलं आहे त्यांनी इलेक्ट्रिक करंट लावण्यासाठी बनवलेले आहेत आणि दे आर मॅन्युफॅक्चर्ड युजिंग इलेक्ट्रोलायटिक एनिड रिफाइंड कॉपर. इलेक्ट्रोलायटिक हिटिंग केलेलं जे कॉपर असेल इलेक्ट्रोलायटिक हिटिंग केलेलं रिफाईन असं कॉपर म्हणजे अत्यंत प्युअर त्या कॉपरच्या सहाय्याने या वायर्स काय केले जातात बनवले जातात. आता दिस अलाउज क्लोज वाइंडिंग टू ऑफर वेन क्रिएटिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉइल्स. त्या काय करतायत एक प्रकारे वाइंडिंग वायर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉइल्स करतायत त्या आपण बघणार आहे नंतर. आणि अनलाईक अदर वायर्स दॅट आर कोटेड विथ थिक प्लास्टिक सच एज इलेक्ट्रिक वायर वाइंडिंग वायर्स आर युजुअली कोटेड विथ पॉलिमरिक इन्सुलेशन एज वेल एज वॉर्निश. एक प्रकारचं पॉलिमरिक इन्सुलेशन किंवा वॉर्निश हे काय केलं जातं त्या वाइंडिंग वायरला दिलं जातं की जेणेकरून ती वायर इलेक्ट्रिक करंट वाहिला तर जूल्सच्या नियमानुसार एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी या नियमानुसार ती वायर हीट होते. ती वायर हीट होऊ नये म्हणून त्याला वॉर्निशचं कोटिंग दिलं जाते. ती वायर वाइंडिंग मधली कशी दिसते डायग्राम मध्ये दाखवली. आता बघा वाइंडिंग वायर्स कुठे वापरले जातात तर ह्या वाइंडिंग वायर वापरल्या जातात ट्रान्सफॉर्मर मध्ये वापरल्या जातात इलेक्ट्रिक मोटर मध्ये वापरले जातात इंडक्टर मध्ये लाऊडस्पीकरच्या कॉइल मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट्स मध्ये हार्ड ड्राईव्ह तुमच्या कम्प्युटरचे हार्ड ड्राईव्ह असतात त्यामध्ये मध्ये वापरले जातात आणि जनरेटर मध्ये सुद्धा ह्या वायर्स वापरल्या जातात. तसंच वाइंडिंग वायर्स ह्या शक्यतो इलेक्ट्रोमॅग्नेट बनवण्यासाठीच वापरल्या जातात आणि ह्याची अत्यंत असंख्य इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आहेत. ही सगळीच्या सगळी ऍप्लिकेशन आपण काय आता बघणार नाही पण वाइंडिंग वायर शक्यतो मोटरमध्ये कॉम्प्रेसरमध्ये चोक्स असतील ट्रान्सफॉर्मर असतील टेलिव्हिजन सगळीकडे कुठेही तुम्ही वापरू शकता. पण त्यामध्ये बघा ज्या हाय प्युअरिटी एकदम कॉपर वायर असतात एकदम प्युअर कॉपर वायर असतात त्या हाय टेम्परेचर ऍप्लिकेशन मध्ये साधारणतः जनरेटर मध्ये त्या काय केल्या जातात वापरल्या जातात आणि त्या वायर हायड्रोजन गॅसच्या सहाय्याने कूल केले जातात. ते काय आपल्याला लक्षात ठेवायची काही एवढी आवश्यकता नाही पण त्या वायर दिसतात त्याच्या साधारणतः पिक्टोरियल व्ह्यू लक्षात येईल त्या दिसतात त्याच्या त्या. बघा आता गिअर असतील किंवा ऑइल फील्ड ट्रान्सफॉर्मर काल व्हिडिओ होता मी केलेला बनवलेला बघा डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर ट्रान्समिशन किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टर मध्ये पण केबल इंडस्ट्री मध्ये ह्या वायर वापरल्या जातात. पण ऍक्च्युली जर समजा तुम्ही मार्केट मध्ये गेला ती वायर द्या म्हणा इलेक्ट्रिकल मोटर वाइंडिंगची वायर द्या तर तुम्हाला तो काय माणूस करतो एक असा गटच देतो एक बघा एक ही दोराची गुंडी जशी असते त्या पद्धतीने काय केली कॉपर वायर एकमेकाला ती गुंडाळलेली आणि ही गुंडाळलेली वायर्स तुम्हाला काय केलं ते दिली जाते. जर समजा तुम्ही मार्केटमधून हे घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात आता त्या वायर्स एक काय असतं त्याला टेन्साईल स्ट्रेंथ जास्त असते. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय हो ती वायर तुम्ही जर ताकद लावून ओढण्याचा प्रयत्न केला तर
तुटत नाही शक्यतो, ती लांबली जाते तुटत नाही, त्यामुळं शक्यतो इलेक्ट्रिक वायर म्हणून सुद्धा काय करतो, ती वायर तोडायच्या ऐवजी काय करतो म्हणजे ताकदीन त्याच्या हाताने तोडायच्या ऐवजी तो काय करतो इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने कट करण्याचा प्रयत्न करतो. का? तर तिची टेन्साईल स्ट्रेंथ जास्त आहे. टेन्साईल म्हणजे काय? टेन्साईल म्हणजे इट इज, टेन्साईल म्हणजे लॉन्जिट्युडनल. लॉन्जिट्युडनल म्हणजे काय? इट इज रिलेटेड टू द लेंथ. आपण म्हणतो ना टेन्साईल स्ट्रेस, टेन्साईल स्ट्रेन म्हणजेच तो लॉन्जिट्युडनल. आणि लॉन्जिट्युडनल म्हणजेच काय? इट इज रिलेटेड टू द लेंथ. मग म्हणजे लेंथच्या अक्रॉस त्या वायरला हायएस्ट टेन्साईल स्ट्रेंथ आहे. म्हणजेच जी लेंथ आहे त्या लेंथच्या अक्रॉस तिची स्ट्रेंथ मजबूत आहे. म्हणजे तुम्ही ती वायर डाव्या हाताने आणि उजव्या हातात पकडली आणि किती खेचली तर ती तुटू शकत नाही, लांबेल ती तुटणार नाही. आणि त्यामुळं ह्या मेटलला कॉपरला अत्यंत डिमांड आहे. तुम्ही बघा बाजारमध्ये जावा, गेल्यानंतर एक स्टीलचा हंडा विकत घ्या, तो किती पैसे मिळतोय बघा. आणि तुम्ही दुकानदाराला विचारा की अरे बाबा हा कॉपरचा तांब्याचा हंडा आहे तो कितीला देणार तू? कॉपरचं भांड आणि स्टीलचं भांड जर तुम्ही बाजारात गेला विचारलं कितीला देणार, तर साधारणतः तुम्हाला असं दिसेल जे स्टीलचं भांड आहे ते तुलनेनं स्वस्त आहे, कॉपरचं भांड असेल ते तुलनेनं महाग आहे. एक छोटा एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगतो. आता प्रत्येक घरामध्ये वॉटर हीटर असेल, गिझर असेल असं नाही. आपण शक्यतो पाणी जे आहे किंवा स्वयंपाकाची जी भांडी असतील, स्वयंपाकाच्या भांड्यांना काय आहे, काही ठिकाणी बघा त्याचा जो बेस असतो ना तो कॉपरचा असतो, भांड्यावर ना स्टीलचंच. म्हणजे तर त्याला हीट आवश्यक आहे. त्या भांड्याचा बेस, स्वयंपाकाच्या भांड्याचा बेस आता काही अलीकडे अलीकडे कॉपरचा केलेला आहे. त्यामुळे काय होतं, ते भांडे लवकर गरम होतं, आतला कंटेंट सुद्धा लवकर गरम होतो. लक्षात, कारण का तो कॉपर जसा इलेक्ट्रिसिटीचा चांगला कंडक्टर आहे त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मुळे, तसाच कॉपर हा हीटचा सुद्धा चांगला कंडक्टर आहे. इट इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट ऑल्सो. आता बघा एक कंपनी दिलेली आहे त्यांनी, कंपनीचं नाव दिलंय गणपती इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. आणि ही कंपनी काय करते, या पद्धतीच्या कॉपर वायर बनवण्याचं काम करत आहे. ही कंपनी आहे राजस्थानात, म्हणजे राजस्थानमध्ये जर समजा कॉपर वायर लागली काही, तर ती कॉपर वायर आपल्याला म्हणजे इथं लागली तर ती आपण राजस्थानमधून मागवतो. महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये याच्यावरती काम चालू असतंय. म्हणजे बघा आपल्यातलाच पुढे जाऊन एखादा विद्यार्थी एखादी कंपनी पण अशा पद्धतीची छोटी स्मॉल स्केल सेटअप करेल, त्यानंतर हळूहळू तो त्याचा व्याप वाढवून हळूहळू तशी तो मोठी कंपनी सुद्धा बनवू शकतो. आता मोटर वायंडिंगचे टाईप दिलेले आहेत बघा. काय ते इलेक्ट्रिक मोटर, आता ही एक इथं पण एक इलेक्ट्रिक मोटर दाखवलेली आहे बघा, आणि त्या मोटरवरती एक वायंडिंग केलेले आहे. लक्षात, गणपतीच्या पाठीमागं बघा चक्र फिरणारा असतं. आता यंदा गणपती नसल्यामुळे डेकोरेशन मध्ये तुमचं लक्ष आलं नसेल, ते चक्र फिरणारा असतं त्यामध्ये हे असली स्मॉल मोटर असते. फॅन खोलला तर फॅन मध्ये पण अशी थोडीशी मोठ्या आकाराची मोटर असते. टेबल फॅन असेल तर त्यामध्ये पण अशी छोट्या प्रकारची मोटर असते. मग त्याच्यावरती ही मोटर वाइंडिंग केलेली दिसेल तुम्हाला. आता टाईप दिलेले बघा, स्टेटर वाइंडिंग, रोटर वाइंडिंग, हे दोन टाईप आहेत. ते आपण पुढच्या लेक्चरला अगदी सविस्तरपणे डिटेल मध्ये बघणार आहे. स्टेटर वाइंडिंग काय असतं, रोटर वाइंडिंग काय असतं, आर्मेचर वाइंडिंग काय असतं, मोटर वाइंडिंगचे कनेक्शन कसे असतात, हे आपण डिटेल मध्ये बघणार आहे. आता स्टेटर म्हणजे काय, मोटर म्हणजे काय, ते कसं कॅल्क्युलेशन केलं जातं, हे पण काय करू आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. कारण साधारणतः मला वाटते 7 ते 8 मिनिटाचा कालावधी आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे, त्यामुळे मला वाटत नाही ते कम्प्लीट होईल म्हणून, पण पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहे. आणि हे बघा एक लक्ष ठेवा, जर समजा तुम्ही कोणी संशोधनामध्ये इंटरेस्टेड असाल रिसर्च मध्ये,
अफकोर्स आपण आपल्या सिलेबसला पहिल्यांदा पूर्ण संपूर्णपणे महत्व देणार आहोत, आणि त्यातूनच जर समजा काही तुमच्या कल्पना असतील, तुम्ही जर काही करू इच्छित असाल, तुमच्या डोक्यामध्ये काही जर वेगवेगळ्या कल्पना असेल, आता बघा मी एकटाच आहे, माझ्या डोक्यातून येणाऱ्या कल्पना किती लिमिटेड असतील, पण तुम्ही साधारणतः 24 जण आहे, तर 24 जणांमधून 24 आयडिया येऊ शकतील, आणि प्रत्येक जण वेगवेगळा विचार करतो, तर त्या तुमच्याकडून येणाऱ्या आयडिया सुद्धा काय करू आपण वेलकम करू, आणि भविष्यामध्ये तुम्हाला नक्की करायचंय काय हे आताच डिसाइड करा. बाबा मला एमएससी करायची, मला एमपीएससी करायची, मला संशोधनात जायचंय, मग एमएससी करायची असेल तर काय केलं पाहिजे, वायसी मध्ये एमएससी आहे का, आहे, मग त्याच्यासाठी काय अट आहे, तर एंट्रन्स आहे, ती एंट्रन्सचा सिलेबस कुठला असतो, मग त्याच्या पर्टिक्युलर शिक्षकांना विचारा एंट्रन्सचा सिलेबस कुठला असतो, म्हणजे तुम्हाला नक्की भविष्यात तुम्हाला काय करायचंय हे तुम्ही तुमचं गोल आताच फिक्स करा. एमपीएससी करायची का, भविष्यात एमएससी करून संशोधनात जायचंय का, तुम्हाला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सारखा एखादा छोटा मोठा जॉब असेल तो पाहायचा आहे, हे तुम्ही आत्ताच्या आत्ता तुम्ही डिसाइड करा. आता तुमच्याकडे ह्या कोरोनामुळे एक चांगली संधी आहे, वेळ आहे तुमच्याकडे, त्या वेळेचा तुम्ही सदुपयोग करा, आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन लागलं तर कधीही तुम्ही फक्त मेसेज करा व्हॉट्सअपला, आमची मदत तुमच्यापर्यंत पोहोचेल. मला वाटतंय आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया, आणि माझ्या संशोधनाविषयी मी जे काही संशोधन केलं हे एक छोटस लेक्चर आपण तुम्ही म्हणाल त्यावेळी आपण कंडक्ट करूया, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर, एक अतिशय इंटरेस्टेड आणि मजेदार लेक्चर असेल ते, आणि तुम्हाला डेफिनेटली सिलेबस मध्ये जसं थोडासा कंटाळवाणा पाठ वाटतो तसं कुठलाही कंटाळवाणा पाठ त्या संशोधनामध्ये वाटणार नाही, उलट तुम्हाला असं वाटेल, तुम्ही म्हणाल की सर ते मटेरियल जे काय तुम्ही बनवताय ते आम्ही कॉलेजला कधी बघतोय असं आम्हाला झालंय, इतकं त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट घ्याल, कारण का रॉकेट मध्ये थर्मल इन्सुलेशनचा जो पार्ट असतो तो त्याच मटेरियल पासून बनवलेला असतो. आता तुम्ही सगळे घरे असल्यामुळे ते मटेरियल तुम्ही बघू शकत नाही, फील करू शकत नाही, हातात घेऊ शकत नाही, टच करू शकत नाही, त्याला ते अत्यंत इंटरेस्टिंग आहे, आपण त्याचं पण एक दिवशी एक लेक्चर घेऊया. Have a nice day to all of you. Thank you so much. मला वाटतंय आपण आता आपलं लेक्चर इथंच थांबूया.